नमस्कार, NetBeans IDE वरील Introduction to Developing Web Application च्या पाठात स्वागत. आपल्याला NetBeans चे प्राथमिक ज्ञान आहे असे समजू. नसल्यास NetBeans वरील संबंधित पाठ पाहण्यासाठी Spoken Tutorial वेबसाइटला भेट द्या. पहिला पाठ तुम्ही पाहिलेला असेल तर NetBeans च्या इंस्टॉलेशन आणि इंटरफेसशी परिचित असाल. मागील पाठात नवे प्रोजेक्ट बनवण्याचे जाणून घेतले. या पाठासाठी Ubuntu Linux version 11.04 ऑपरेटिंग सिस्टम आणि NetBeans IDE version 7.1.1 वापरू. हा पाठ NetBeans द्वारे वेब ऍप्लिकेशन बनवण्यासंबंधीची ओळख करून देईल. आपण बघू वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट सेटअप करणे, त्याच्या सोर्स फाइल्स बनवणे व एडिट करणे, जावा पॅकेज आणि जावा सोर्स फाइल बनवणे, गेटर आणि सेटर मेथड्स बनवणे, डिफॉल्ट जावा सर्वर पेजेस फाइल एडिट करणे, जावा सर्वर पेजेस फाइल बनवणे आणि शेवटी वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट कार्यान्वित करणे. हा पाठ समजून घेण्यासाठी आवश्यक आहे NetBeans IDE जावा डेव्हलपमेंट किट JDK व्हर्जन 6, ग्लासफिश सर्वरची मुक्त आवृत्ती. स्क्रीनवरील लिंक वरून वरील सर्व गोष्टी एकत्रितपणे डाउनलोड करता येतात. हा पाठ तुम्हाला शिकवेल सोपे वेब ऍप्लिकेशन बनवणे, ते सर्व्हरवर ठेवणे आणि त्याचे प्रेझेंटेशन ब्राउझर मध्ये बघणे. या ऍप्लिकेशन मध्ये जावा सर्व्हर पेजेस JSP द्वारे तुमचे नाव टाइप करण्यास सांगितले जाईल. जावा बीन्सचे घटक वापरून HTTP सेशन मध्ये हे नाव संचित राहील आणि नंतर परत मिळवून दुसऱ्या JSP पेजवर आउटपुट दिसेल. NetBeans वर जाऊन वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट बनवूया. फाइल मेनूतून न्यू प्रोजेक्ट निवडा. कॅटेगरीज खालील जावा वेब सिलेक्ट करा. प्रोजेक्ट्स खालील वेब ऍप्लिकेशन सिलेक्ट करून नेक्स्ट क्लिक करा. प्रोजेक्टला नाव द्या. आपण हॅलो वेब नाव देऊ. प्रोजेक्ट लोकेशन मध्ये संगणकावरील योग्य डायरेक्टरी निवडा. नेक्स्ट क्लिक करा. सर्व्हर आणि सेटिंग्स पॅनल उघडेल. ऍप्लिकेशन साठी जावाचे जे व्हर्जन वापरायचे आहे ते निवडा. ऍप्लिकेशन ठेवण्यासाठी योग्य सर्व्हर निवडा. नेक्स्ट क्लिक करा. फ्रेमवर्क्स पॅनल मध्ये प्रोजेक्ट बनवण्यासाठी फिनिश क्लिक करा. IDE हॅलो वेब प्रोजेक्ट फोल्डर बनवेल. यामध्ये सर्व सोर्सेस आणि प्रोजेक्ट मेटाडेटा यांचा समावेश आहे. मुख्य विंडोच्या सोर्स एडिटर मध्ये index.jsp हे वेलकम पेज उघडेल. येथे डावीकडे फाइल्स विंडो मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचे फाइल स्ट्रक्चर दिसू शकेल आणि त्याचे लॉजिकल स्ट्रक्चर प्रोजेक्ट विंडो मध्ये दिसेल. IDE चे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सोर्स फाइल्स बनवणे आणि एडिट करणे. आता प्रोजेक्ट्स विंडो मधील सोर्स पॅकेजेस नोड एक्सपांड करा. सोर्स पॅकेजेस नोड मध्ये केवळ रिकामे डिफॉल्ट पॅकेज नोड आहे हे लक्षात घ्या. सोर्स पॅकेजेस वर राइट क्लिक करा आणि न्यू मधील जावा क्लास निवडा. आपण क्लासला नेम हँडलर नाव देऊ आणि पॅकेज कॉम्बो बॉक्स मध्ये टाइप करा org.mypackage.hello. फिनिश वर क्लिक करा. namehandler.java फाइल सोर्स एडिटर मध्ये उघडेल. आता घोषित केलेल्या क्लास खाली स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करणार आहोत. नेम हे स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करू. तसेच क्लास मध्ये पब्लिक नेम हँडलर हा कंस्ट्रक्टर समाविष्ट करू. आता कंस्ट्रक्टर मध्ये नेम इक्वल टू नल समाविष्ट करू. आता गेटर आणि सेटर मेथड्स बनवू. सोर्स एडिटर मधील नेम फील्ड वर राइट क्लिक करून उघडलेल्या कॉन्टेक्स्चुअल मेनूतील रीफॅक्टर मधील एनकॅप्सुलेट फील्ड्स सिलेक्ट करा. रीफॅक्टोरिंग हे प्रोग्रामचा दृश्य परिणाम न बदलता स्ट्रक्चर सुधारण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रशुद्ध तंत्र आहे. थोडक्यात प्रोग्रामचे कार्य न बदलता
त्याचे स्ट्रक्चर सुधारता येते. रिफॅक्टोरिंग वापरून फील्ड्स, मेथड्स आणि क्लासेस त्यांची मोडतोड न करता हलू शकता. IDE वर परत जाऊ. नेम फील्ड असलेला एनकॅप्सुलेट फील्ड्सचा डायलॉग बॉक्स उघडेल. फील्ड्सची विजिबिलिटी प्रायव्हेट आणि ऍक्सेसर्स विजिबिलिटी पब्लिक वर डिफॉल्ट रूपात सेट आहे, ज्यात क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर प्रायव्हेट असल्याचे दिसते. मात्र गेटर आणि सेटर मेथड्स पब्लिक मॉडिफायरने बनवले जातात. रिफॅक्टर वर क्लिक करा. नेम फील्ड साठी गेटर आणि सेटर मेथड्स बनले आहेत. क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर प्रायव्हेट असेल तर गेटर आणि सेटर मेथड्स पब्लिक मॉडिफायरने बनवले जातात. जावा क्लास शेवटी असा दिसला पाहिजे. पुढे डिफॉल्ट जावा सर्व्हर पेजेस ही फाइल एडिट करू. सोर्स एडिटर वरील वरच्या बाजूच्या टॅब मधील index.jsp फाइल वर क्लिक करा. आता पॅलेट मॅनेजर उघडण्यासाठी टूल्स मेन्यूतील पॅलेट वर क्लिक करून HTML JSP कोड क्लिप्स वर क्लिक करा. पॅलेट मॅनेजर उघडेल. पॅलेट मॅनेजर मध्ये HTML फॉर्म्स पर्याय एक्सपांड करा. फॉर्म आयटम सिलेक्ट करा. सोर्स एडिटर मध्ये H1 टॅग्स नंतर लगेच तो आयटम ड्रॅग करून ड्रॉप करा. इन्सर्ट फॉर्म डायलॉग बॉक्स उघडेल. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे व्हॅल्यूज द्या. ऍक्शन मध्ये response.jsp, मेथड मध्ये गेट आणि फॉर्मला नेम इनपुट फॉर्म नाव द्या. ओके क्लिक करा. index.jsp फाइल मध्ये HTML फॉर्म समाविष्ट झाला आहे. आता पॅलेट मॅनेजर मधून टेक्स्ट इनपुट आयटम सिलेक्ट करा. ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा. इन्सर्ट टेक्स्ट इनपुट डायलॉग बॉक्स मध्ये नेम साठी नेम टाइप करा. टेक्स्ट टाइप तसाच ठेवा. ओके वर क्लिक करा. फॉर्म टॅग्स मध्ये HTML इनपुट टॅग समाविष्ट झाले आहेत. इनपुट टॅग मधील रिकाम्या असलेल्या ऍट्रिब्यूटच्या व्हॅल्यू डिलीट करू. आता पॅलेट मधून बटन आयटम सिलेक्ट करून ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा. लेबल समोर ओके टाइप करा. सबमिट टाइप निवडून पुन्हा ओके वर क्लिक करा. फॉर्म टॅग्स मध्ये HTML बटन समाविष्ट झाले आहे. पहिल्या इनपुट टॅगच्या आधी एंटर योर नेम हे टेक्स्ट टाइप करा. आता H1 टॅग्स मधील डिफॉल्ट टेक्स्ट मध्ये बदल करू. ते टेक्स्ट बदलून एंट्री फॉर्म करू. आता राइट क्लिक करून पॅलेट मॅनेजर बंद करू. सोर्स एडिटर वर राइट क्लिक करा. कोड नीटनेट का दिसण्यासाठी फॉरमॅट पर्याय सिलेक्ट करा. index.jsp फाइल अशी दिसली पाहिजे. आता जावा सर्व्हर पेजेस फाइल बनू. प्रोजेक्ट विंडो मध्ये हॅलो वेब प्रोजेक्ट नोड वर राइट क्लिक करून न्यू मधील JSP सिलेक्ट करा. न्यू JSP फाइल विझार्ड उघडेल. फाइलला रिस्पॉन्स नाव देऊन फिनिश क्लिक करा. प्रोजेक्ट विंडो मध्ये index.jsp फाइलच्या खाली response.jsp हा फाइल नोड आणि सोर्स एडिटर मध्ये नवी फाइल उघडलेली दिसेल. पुन्हा पॅलेट मॅनेजर उघडा. JSP पर्याय एक्सपांड करा. यूज बिन आयटम सिलेक्ट आणि ड्रॅग करून बॉडी टॅगच्या लगेच खाली ड्रॉप करा. इन्सर्ट यूज बिन डायलॉग बॉक्स उघडेल. अशा प्रकारे व्हॅल्यूज देऊ.
ID मधे mybin, class मधे org.mypackage.hello.namehandler, scope मधे session set करून OK क्लिक करा. JSP use bin tag body tag च्या खाली समाविष्ट झालेला दिसेल. JavaBeans हे जावा साठी पुन्हा पुन्हा वापरता येणारे सॉफ्टवेअर कंपोनेंट आहे. त्यांचा उपयोग अनेक ऑब्जेक्ट्स एकत्र करून एक ऑब्जेक्ट बनवण्यासाठी होतो, ज्याद्वारे अनेक वेगवेगळ्या ऑब्जेक्टच्या ऐवजी एक बिन ऑब्जेक्ट म्हणून ते इकडून तिकडे पाठवता येते. आता पॅलेट मॅनेजर मधील सेट बिन प्रॉपर्टी आयटम सिलेक्ट करून ते H1 टॅगच्या आधी ड्रॅग करून ड्रॉप करा. ओके क्लिक करा. येथे JSP सेट प्रॉपर्टी टॅग मधील रिकाम्या असलेल्या ऍट्रिब्यूट व्हॅल्यू डिलीट करा आणि नेम ऍट्रिब्यूट मध्ये mybin आणि प्रॉपर्टी मध्ये नेम सेट करा. आता H1 टॅग्स मधील टेक्स्ट बदलून हॅलो कॉमा स्पेस आणि उद्गार चिन्ह टाइप करा. आता पॅलेट मॅनेजर मधील गेट बिन हा प्रॉपर्टी आयटम निवडून तो ड्रॅग करा आणि H1 टॅग्स मधील हॅलो टेक्स्ट नंतर ड्रॉप करा. गेट बिन प्रॉपर्टी आयटम मध्ये बिन नेम मध्ये माय बिन आणि प्रॉपर्टी नेम मध्ये नेम सेट करा. ओके क्लिक करा. आता JSP गेट प्रॉपर्टी टॅग H1 टॅग्स मध्ये समाविष्ट झाला आहे. गरजेनुसार कोड नीट दिसण्यासाठी सोर्स एडिटर वर राइट क्लिक करून फॉरमॅट वर क्लिक करा. आता वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट कार्यान्वित करू. पॅलेट मॅनेजर बंद करू. प्रोजेक्ट विंडो मध्ये हॅलो वेब या प्रोजेक्ट नोड वर राइट क्लिक करून रन हा पर्याय निवडा. टूलबार वरील रन पर्यायावर ही क्लिक करू शकतो किंवा प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्ड वरील F6 हे बटन दाबू शकतो. टूलबार वरील बटणावर क्लिक करू. वेब ऍप्लिकेशन कार्यान्वित केल्यावर IDE बनेल आणि ऍप्लिकेशन कोड कंपाईल होईल. सर्व्हर सुरू करून त्यावर ऍप्लिकेशन ठेवले जाईल आणि शेवटी ब्राउजर विंडो मध्ये ऍप्लिकेशन दाखवले जाईल. ही प्रक्रिया बघण्यासाठी विंडो मेनू मधील आउटपुट पर्याय सिलेक्ट करून आउटपुट विंडो उघडू शकता. ऍप्लिकेशन यशस्वीरित्या तयार झाल्याचे दिसेल. तुमच्या डिफॉल्ट ब्राउजर वर index.jsp पेज उघडेल. पुन्हा प्रोजेक्ट कार्यान्वित करू. हे आपल्या डिफॉल्ट ब्राउजर मध्ये उघडले आहे. लक्षात घ्या की कधीकधी IDE द्वारे सर्व्हर आउटपुट दाखवला जाण्यापूर्वीच ब्राउजर विंडो उघडली जाईल. ब्राउजर मधील टेक्स्ट बॉक्स मध्ये नाव टाइप करू. उदाहरणार्थ Ubuntu आणि ओके क्लिक करा. response.jsp पेज दाखवले जाईल ज्यात आपल्याला ग्रीटिंग दिसेल. आता असाइनमेंट. वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट मध्ये आणखी दोन टेक्स्ट फील्ड्स समाविष्ट करा. म्हणजे तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये एकूण 3 टेक्स्ट इनपुट फील्ड्स होतील. बिन प्रॉपर्टी सेट करण्यासाठी JavaBeans कंपोनेंट वापरा. ब्राउजर मध्ये त्याचे प्रेझेंटेशन बघा आणि शेवटी आउटपुट दुसऱ्या JSP पेज वर मिळवा. आपण ही असाइनमेंट आधीच बनवली आहे. असाइनमेंट उघडून ती IDE मध्ये कार्यान्वित करू. आपल्याला 3 इनपुट टेक्स्ट फील्ड्स दिसत आहेत. त्यात योग्य माहिती टाइप करून ओके क्लिक करा. आपल्याला अशा प्रकारचे आउटपुट मिळायला हवे. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.